नमस्कार न्यूज डंकामध्ये आपलं स्वागत आहे रशियन मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता एकत्र येऊन काम करणार आहेत या दोन बँक एकत्र आल्यामुळे भारत आणि रशिया यांच्यातील बँकिंग ऑपरेशन आणि व्यापार सुरळीत चालू शकणार आहेत इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राने या संदर्भात माहिती दिली आहे या दोन बँक कशा प्रकारे एकत्र काम करणार आहेत हे आपण जाणून घेऊयातच पण त्याआधी तुम्ही आमचं न्यूज डंगाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर युरोपियन युनियन अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रांनी अनेक रशियन बँकांना स्विफ्ट म्हणजेच सोसायटी फॉर वर्ल्ड वाईड इंटरबँक फायनान्शियल टेलिकम्युनिकेशन पेमेंट सिस्टीममध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या जागतिक निर्बंधांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे मात्र असे निर्बंध असतानाही रशियाने हे उचललेलं पाऊल मोठं आहे सरकारने रुपी रुबल व्यापारासाठी तत्वता हिरवा झेंडा दाखवलाय त्याला आता नियामक चौकटीत आणण्याची गरज आहे आणि ही बैठक म्हणजे त्याच दिशेने उचललेलं पहिलं पाऊल असणार आहे या बैठकीत रशियाकडून भारताची ऊर्जा खरेदी सुलभ व्हावी यासाठी म्हणून एक वेगळी समर्पित अशी पेमेंट यंत्रणा तयार करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे रुपी रुबल एक्सचेंज चॅनलची निर्मिती हा या चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा असणार आहे लवकरच यावर बैठकीत चर्चा होईल या चर्चेमध्ये बँक ऑफ रशियाचे वरिष्ठ अधिकारी तसेच रशियाच्या आर्थिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियावर निर्बंध लादून त्याला एकटं पाडण्याचा ज्या प्रकारे प्रयत्न सुरू आहे आणि त्यानंतर आर्थिक आणि बँकिंग समस्यावर उत्तर शोधण्यासाठीच्या रशियाच्या या प्रयत्नासाठी ही भारत रशिया भेट नक्कीच आवश्यक आणि महत्त्वाची आहे रशियन बँकांवर अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर रिझर्व्ह बँकेने दोन देशांमधील व्यापारासाठी एक कार्यक्षम पेमेंट यंत्रणा तयार करण्यासाठी पर्यायांचा शोध घेण्यासाठी VTB आणि सेबेर बँक यासह तीन मोठ्या रशियन वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यापूर्वी रुपी रुबल या पेमेंट मेकॅनिझमचा वापर झाला होता चहा सारख्या काही छोट्या वस्तूंसाठी भारताने रशियासोबत रुपया रुबल मेकॅनिझमचा वापर केला होता मात्र हे व्यवहार झाले तेव्हा युद्ध सुरू नव्हतं किंवा संघर्षही सुरू नव्हता मात्र हे व्यवहार मोठ्या व्यावसायिक स्तरावर असे कधी झाले नव्हते यापूर्वी दोन हजार बारामध्ये अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांनी इराणवर आर्थिक निर्बंध लादले होते तेव्हा भारताच्या इराणसोबतच्या व्यापारात मात्र रुपया रुबल पेमेंट यंत्रणा यशस्वीपणे चालली होती भारतासाठी रशियासोबत पर्यायी पेमेंट यंत्रणा असणं हे महत्वाचं आहे कारण अमेरिका युरोपियन युनियन आणि ब्रिटन आदी महत्वाच्या देशांनी किमान सात रशियन बँकांना स्विफ्ट प्रणालीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखले त्यात भारतीय निर्यातदारांनी आधीच पाठवलेल्या मालासाठी अंदाजे पाचशे दशलक्ष डॉलर प्रलंबित आहेत आणि आता नियमित स्विफ्ट चॅनलद्वारे पेमेंट मिळणं शक्य नाही डॉलर किंवा युरोसारख्या आंतरराष्ट्रीय चलनांमध्ये रशियाशी व्यवहार करता येणार नाहीये त्यामुळे भारतीय निर्यातदारांना त्यांचे पैसे मिळतील की नाही आणि रशियासोबत व्यापार सुरू ठेवता येईल का हे ठरवण्यात रुपी रुबल यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असणार आहे त्यामुळे रशियन मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकत्र आल्याने रशियाचा आणि भारताचा फायदा होणार आहे या बैठकीत कोणता निर्णय होणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष आहेच या बैठकीत कोणता निर्णय होतो हे त्या काही दिवसांमध्ये कळेलच पण तोपर्यंत तुम्ही अशाच वेगवेगळ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज डंका आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद